काय माझं अख्खं आयुष्य धुणं भांडे घरकामातच चाललंय। आज माझ्या मैत्रिणी किती भार राहत आहे आणि मी काय नसतं गाईचं शेण म्हशीचं शेण उचला असं करा तसं करा। ने गायन म्हशी कावर आरडते बरं एवढे तरी त्यांच्या पुढं चारा पाणी टाकलेलं आहे मी। हे माणूस पण कधीचे गेले अजून घरी यायचा तपास नाही यांचा। मला म्हटले आता जाऊन मी चारा घेऊन येतो, जिकडं जाता तिकडचेच होतात। म्हटलं आज सुट्टी आहे थोडं घरकामात मदत केली असती माझी, तर ते नाही नुसतं इकडं फिर तिकडं फिर। मरू द्या बाई पूजाबाई तुझं आयुष्य असंच जाणार आहे, चल घे भांडे घासून आता। जीवन गाणे गातच रावे जीवन गाणे। गाय पुढं सारा सकाळचा चारा टाकला होता त्यांनी खावा का नाही उगाळ करून ठेवली नुसती। हे खोंड थोडं टाकून पाहतो दर डवले तेवढं खाऊन घे। तुला गवत टाकलं होतं, गवत नको खायला, तुला खोंडच पाहिजे। हे पाय बरं बिचाऱ्या कशा खाते गवत। हा कुठं गेले असते बरं हे अजून तपास नाही यांचा। तर घर आवरायला काढायचे मला आज। या माशा या आले का गाव हुंदडून आले? गावात नव्हतो गेलो। मग कुठे गेले होते? हे जनावरायला खोंड आणायला गेलो होतो। खोटं नका बोलू, आणले का? तिथे जाऊन पाय जनावराय जवळ खोंड टाकेले का नाही मी। त्या जनावराला चारा टाकला। एवढा टाइम लागतो का? एवढा म्हणजे तिथं मला तो राजा भेटला, बसलो गप्पा मारे तिथं वावरात। तुम्हाला तर स्टेशन लागत आहे ना, जिथं जाते तो तुमचं स्टॉपच असतो। तो सुन्या माहिती आहे तुला? कोणता? केदू पाटलाचा? नाही बाबा मला नाही माहिती, बघितला असं ना आता लक्षात येईना माझ्या। हा तो म्हणे 4-4:30 वाजता घरी ये म्हणे। कशाला? त्याच्या इथं आज काही कारणाचा कार्यक्रम आहे। तुम्ही कारण खायला जायचं म्हणता आणि घरात मी स्वयंपाक केला, त्याचं काय? स्वयंपाक केलाय का तो? मग काय केली भाजी? वांग्याची केली काळे मसाल्यात। अरे वा केलेत। मग मी जातो हा लवकर ये। बरं जा आलेच मी। हा लवकर ये। हा पिनु का बसला इथं? पिनु हे पिनु काय करतो? मी काय करतो म्हणजे काय सांगतो? डोक्याला लई ताप झाला भाऊ। डोक्याला ताप झाला? हा लई ताप झाला। काय रे ताप झाला? अरे काय झालं मला 50,000 रुपये घरच्यांनी दिले होते। पण कायला दिले होते रे? अहो काला दिले बाबा, ट्रॅक्टरचा हप्ता होता। हा मला म्हण घरचे म्हण भरून ये। म्हणजे हप्ते भरायसाठी तुला पैसे दिले होते? हा 50,000। हा पण ते फायनान्स वाले आले, ते लोक आले अरे ट्रॅक्टरचं मुंडकच नेलं ओढून। ट्रॅक्टरचं मुंडकं ओढून नेलं? हा मग ते 50,000 रुपये तू भरले नाहीस का? कुठं मी ते पोरांच्या नादी लागलो गावात, जुगारीचा डाव चालू होता। हा आता मी म्हटलं बा माणसाला आहे ना अपेक्षा असती। हा 4 रुपयाची लालच असतीच बाबा आपल्याला, राहते का नाही? मग मला असं झालं बा 2 पैसे इडही भेटतील। बसलो बा 20,000-20,000 डाव लागला। काय म्हणतो? हा बरं पहिल्यांदी जिंकलो रे। जिंकलास का? अरे पहिल्यांदी चांगलं जिंकलो। माझे गेले तेवढे आले पुन्हा मला अजून लालच लागली। हा म्हणजे तुला असं वाटलं बाबा आता मला पैसे येतातच। हा हा असं झालं बरं का। असं वाता दिवसभर थांबेल आम्ही तिथं। दिवसभर? अहो दिवसभर खेळत होतो। 5 वाजेचा टाइम झाला, पैसे संपले ना 50,000। म्हणजे जुगारात पैसे सगळेच गेले, काहीच नाही राहिले। अरे गायच्या पुडीला माग झालो। आता पैसे गेले म्हटल्यावर काय करणार मग? अहो काही इलाजच नाही राहिला त्याला। आणि आत्ता असं झालंय मला घरी जेवाय जर बसलं ना घरच्यांनी सगळ्यांनी कटकट लावायची, नुसती कटकट। बरं एक तर तुला माहिती आहे ना आता सणासुदीचे दिवस आणि याच्यात कटकट लागले। हो पिण्याचा अजून बंद झाले डोक्याला। या बाई इकडे येऊन बसलोय। तू जुगारात पैसे जिंकला होता ना? हा रे मग तेव्हाच उठायचं निघायचं होतं रे। अरे हा पण माणसाला एकदा लालूच पडली का ते लाल पडवूनच जाते बाबा। कधी लक्षात ठेव एकदा आपल्याला जुगारात पैसे आले ना पटदिशीनं उठायचं घर धरायचं, नाही तर एकदा लालच लागली ना संपलं म्हणायचं आपलं। अरे बाबा संपूनच गेलो मी तिडच। नंतर असं झालं असं डोक्याला टेन्शन वाढलं का पुन्हा जुगारीचा नाद करायचा नाही। माणसाला एकदा अद्दल घडल्याशिवाय ना माणूस सुधरतच नाही. ह्या जुगारी पाहिजे ना चांगले मोठे मोठे माणसं रती महारथी आहेत ना हे सुद्धा बर्बाद झाले. आणि मला एक सांग, तू तर चांगला होतास, हां, मग तुला हा जुगाराचा नाद कोणी लावला? अरे गावातले काही पोरं कसे फंटूस राहते, हां, त्यांना काम नाही राहते, दाम नाही राहते, त्यांनी दिलं लागारी लावून. काय चांगल्याच्या संगती राहायचं असतं, वाईटाच्या कधी संगतीला जायचं नाही. एक तर घरच्यांनी ना पक्का ताण दिला, ते फायनान्सवाले आले मुंडकं घेऊन गेले. आता ये बाई इथं ठुली टारली, मग आता बसलोय तिच्या पै येऊन. काय सांगू तू, जसं ते ट्रॅक्टरचं मुंडकं वरून नेलं ना फायनान्सवाल्यांनी, घरचे डायरेक्ट मला म्हण तू ट्रॅक्टरचं मुंडकं आणल्याशिवाय तू घरात येऊच नको म्हण, आम्हाला तोंडच दाखवू नको, तर वाटोळं कर तिकडं म्हण. तुझं ऐकून आहे ना मला खरंच वाईट वाटतं राव. तुझ्यासारखीच माझी पण परिस्थिती झाली रे. अरे काय झालं? काय झालं, टेन्शन लय आलं बाबा. मला तर असं वाटायला लागलं घर सोडून आहे ना कुठंतरी लांब निघून जावं. म्हणजे असं काय झालंय रे? अरे आता आपलं हे नवरात्र घट बसवलेत घरात, हाय का नाही? बायको आहे ना माझी लयच आडगी आहे बघ. काय रे? मला म्हणे 9 दिवसाच्या 9 साड्या पाहिजेत. हाय का आपल्याला काम धंदा? नाही ना. एक तर शेती करतोय, ह्या वर्षी एक तर पाऊस पडला नाही. पाऊस नाही आहोत, दुष्काळ आहे. दुष्काळाची कसं काय मी त्या बायकोचा हट्ट पुरवणार सांग बरं मला. एकदम अवघडच झालंय रे. आणि घट बसवला असता नाही ना बायको सुद्धा निघून गेली रे. कुठं? तिच्या आई बापाकडे. काय म्हणजे एवढी अवघड परिस्थिती गेली तू आई बी? काय सांगू बाबा, नको नको झालंय मला तर. हा का? तू एक काम कर आता. काय? माझ्या डोक्यात तर टेन्शन लय वाढेल. तू आता मला 95 बघ गावात जाऊन. अरे काय बोलतो पिनुराव, उघड्या पैसे नागडा आलं आणि रातभर थंडीने काकडून मेलं. हा बरोबर. अरे माझ्याकडे तर रुपया नाही राहिला खिशात. अरे मग कुठं तरी जुगाड लाव ना काहीतरी माझ्यासाठी. एक काम कर, चल आपण कुठं आहे ना कुठं ना कुठं जाऊन जुगाड लावू. उठ चाल. बर चल. झाले बाई एकदाचे भांडे, यांचा आवरलं ना मला गावात जायचंय. बाई हे कार बाहेर बसली काय हो? कार बसली इथं बसवा का नाही? अहो मग उन्हात कशाला बसले दुसऱ्याच्या दारा पुढं? ते कुठं घरी नाही तरी आपण बसले का बरं? तुम्ही तर म्हणे जेवण करतो, केलं की नाही? तुला जेवण बनवता येतं का ग? आता काय झालं? अगं ते जेवणामध्ये एवढं मीठ टाकून ठेवित का? लय मीठ आहे. मग चुकीने पडला असेल, मग दुसरं काय बनवून देऊ का? माहिती भूकच पाळाली. मग पोहे देऊ का? नको. मग काय खाणार? नाही भूकच पाळाली आता, काहीच नको मला. मी ना आज कारणाला जाणार आहे संध्याकाळी, ते तिकडंच खाईन आता. काहीच मला माहिती आहे तुम्हाला कारणाला जायचं आहे ना, म्हणून तुमची नाटकं चालू आहे. उगाच माझ्या भाजीला नाव ठेवताय. तुझे झाले का भांडे धुवून? झाले भांडे. मी घालते भांडे घरात ठेवा, मी पार्लरमध्ये जाऊन येते. आणि ते दसऱ्याचं घर आवरायला काढायचं आहे ना, बाया भेटले तर बाया नाही तर माणसं भेटले तर घेऊन येते मी. माणसं आणते का बाया? दोघांमधून जे भेटन ते. आणि तुला काय झालं घर साफ करायला? माझ्याकडून नाही होते एवढं काम, घर छोटं ऐकते आणि पसार किती घरामध्ये. अरे लोकांच्या बाया स्वतः करीत आहे घर साफ. हां ते तुला ते गोदडे धुवायला नको, घरामध्ये एवढं जाळं किती दिवसाचं येऊन पडलं ते सुद्धा झटकायचं. तो जीवावर येतंय. मग माझ्या जीवावर येतं मग तुम्ही करा. तुमचे हात मोडले का? घ्यायची शिराई मस्त त्याला बांबू बांधायचा, तुझा हात पुरत नसेल तर मस्त झटकून काढायचं. मी रोज सकाळी कामावर जातो, आज सुट्टी म्हणजे लगेच. बोलणं जेवढं सोपं आहे ना करणं तेवढं अवघड आहे. ते भांडे जा घरात घेऊन, आलेच मी जाऊन. लवकर ये. हां येऊ का मग? हां ये. हां पैसे आहेत काही तुमच्याकडं? तुझ्याकडे काहीच पैसे नाही का? नाही. आणि मग माझ्या खिशातून रोजची 10-20 10-20 कटवत आहे, ते कुठं जाते? ते मला काय माहिती कुठं जातं ते. रोज त्या खुटीला टांगून ठेवले का माय पॅन्ट, त्याच्यातून आहे ना पैसे गायबच वाटे. तुम्ही विसरत असं ना. मी पार्लरला जाते, मग मला फोन पे मारा. माझ्याकडे काही पैसे नाही. जाऊ दे, पार्लरला जाते नंतर. पहिले जे महत्त्वाचं काम आहे ते करून घेते. बाया बघते, बाया नाही तर माणसं. आणि दरवाजा उघडं ठेवून कुठं जाऊ नका बरं का तुम्ही. कुठं नाही जात. हां आलेच मी. चोर सुटेल एकतर. चोर सुटले? हां ऐकलं मी. आऊ गं ती शेजारची म्हणत होती मला. कोण सुनंदी? हां तिचं काय ऐकती? अहो नाही जाऊ नका कुठं, खरं असतं तर काय सांगतं घरात, एवढे मागाची वस्तू इथं आपल्या. बरं जाय लवकर या, दसरा आलाय जवळ. तिनं करून घ्यावं का नाही घराची साफसफाई? पण नाही. पिनू ऐकलंस का रे, ती नवरा बायको काय बोलत होते ती? हा, त्यांना माणसं नाही तर बाया पाहिजेत कामाला. हा बरोबर. तो नवरा म्हणत नव्हता वय, दसरा जवळ आलाय, घराची साफसफाई करायची आहे, है का नाही? मग जाऊ ना, आपल्याला भेटलं तर काम, कोट्याचं तरी काम होईल आपलं. हा, आणि तसं पण म्हणायला गेलं ना तर ती बाई आता गावात गेली. हा गावात गेली, तिला जायला अर्धा तास यायला अर्धा तास, तासभर ह्यात जाणार. परत त्यांना ते बाया भेटल्या तर बऱ्या, नाही भेटल्या तर राहिलं. तसं आपण विचारून पाहू त्यांना, हा काम देत्या का आम्हाला. म्हणजे काय होईल माहिती का, आपली मस्त पैकी क्वार्टरची सोय तरी होईल. अरे एकच नंबर आहे का नाही? अरे दीड दिशी प्यायची तर आपण उशी पिऊ आज. पिनो हा बघ, साफसफाईला मस्त पैकी झाडू पण भेटला रे. आज घे घे घे, आहे का नाही? घे, हे एकच नंबर काम झालं बघ. पण मग त्यांनी काम दिलं का लगेच भिडायचं बर का? लगेच तू कशाला काळजी करतो, लगेच काम करू आपण. चाल ना मग, ते बाईच्या नवऱ्याशी आपण यावर करू. चाल ना, चाल ना मग, उशीर कशाला पाहिजे. अरे मग तुला तर कावाच म्हणतोय, चाल चाल. घरात मोकार गारमाट होते. साफसफाई वाले, झाडू वाले, घर स्वच्छ करून देणार, चकाचक बनवणार, स्वस्त आणि मस्त, म्हणून जग फसत. तू असा बोंबललास ना तर आपल्याला कोण काम देईल का? आईला पाय मा तू अंडात गेलं शब्द येऊन रे, असं बोलू नकोस. काय नाही आता नाही बोलत. चल हा चल, दसऱ्याला घर स्वच्छ करून देणार, हो गोदडे धुवून देणार, जाळे काढून देणार. हा जाळे काढायला लागत, मग आता घर स्वच्छ करायचं म्हणलं आपल्याला जाळे काढायला नको असं. हा चालेल, चाल. कळ ना कसं तुला? हा ती बाय कुठं देणार? मी म्हणतो फक्त आमचं बाहेरून स्वच्छ करायचं म्हणून. दसऱ्याला घर स्वच्छ करायचंय, स्वस्त आणि मस्त. इकडे इकडे पिनू, आपल्याला बोलवतात, चल. हे काम लागलं गंगाराम. कुठले रे तुम्ही? आम्ही गावामधलेच, त्या वाडीत राहतो. वाडीत? वाडीत हा, कोणत्या वाडीत? ते कोळशेवाडी म्हणून. कोळशेवाडी? हा तिथं राहायला आम्ही दोघ. बर, हे झाडू घेऊन तुम्ही काय घर साफ करून देणार का? हो, आता दसरा आला ना. बसा ना बसा, बस बस तू. दसरा आला ना, बर मग आम्ही साफसफाई वाले चांगलं चकाचक सफाई करून देणार का? हो, तुम्हाला खोटं वाटल, त्या खाल्ल्या ग इस्नू भाऊ ये ना, त्यांचं घर पाकी ते टकाटक बनवून दिलं आम्ही, तिकून ते साफ केलं आणि इकडे आलो. विष्णू भाऊ? हा, हे खालते ह्या बांगल्याच्या पलीकडचं घर ते अंग. आयला असा माणूस विष्णू नावाचा ते इकडं नाही दिसत कोणी. हा नवीन राहायला आलेला आहे. नवीन आले का? हा बरं, पण आता नेमकी तुम्हाला सांगितलं असतं कामाला, पण आता माई बायको गावात गेली बाया पायला. जर तिला बाया जर भेटल्या तर ते येतील इथे बोकांडे. हो, आम्ही स्वस्त आणि मस्त काम करून येतो एकदम. तुम्ही म्हणशाल कुठं कचरा नाही राहिलं पाहिजे तरी आमची तयारी. बरं, गोदाड्या धुवून देणार का तुम्ही? हो गोदाड्या धुवून देतो. नुसत्या गोदाड्याच नाही, तुमचे काय घरातले भांडे असतील ना ते सुद्धा आम्ही साफसफाई करून. हा म्हणजे भांडे तर आहेच, पण मान्य घासून देणार. कपाट बिपट असेल ते सुद्धा मस्तपैकी आहे ना निरम्याच्या पाण्यात फेस करून कपड्याने मस्तपैकी पुसून चकाचक करून देणार. बरं, फर्निचर ते बी साफसफाई करून देणार ना? हो. बर, पण मग कसं पैसे कसे घेता तुम्ही? आम्ही ना स्क्वेअर फुटावर घेतोय. स्क्वेअर फुटावर? स्क्वेअर फुटावर हा 30 रुपये स्क्वेअर फूट. 30 रुपये? हो. अहो इथं आता आमचं घर लय मोठं आहे. किती स्क्वेअर फूट आहे हो आमचं? तरी 1500 स्क्वेअर फुटाचं घर आहे. 1500? हा मग तेवढे पैसे वाढले, 15 त्रिक 45 4500 रुपये होतील. हा अहो काय बोला त्या, इथं आता माय बायको गेली बाया आणायला, लय झालं तर 150-200 रुपये रोजानं बाया घेऊन येईल ती. हो, पण ते 150-200 रुपये ना बाया घेऊन येतील तुम्ही म्हणताय, हे तुमचं खरं आहे बरं का. पण ती काय नुसत्या घरातलं जाळी बिळी साफसफाई करणार आणि झाडू मारून निघून जाणार, काय का नाही? तसं आम्ही तुम्ही म्हणशाल तुमचे जनावर आहे बा, त्यांना अंघोळी सुद्धा घालून देऊ. आणि हे बघा आमच्या त्या गाड्या बी आहे, त्या बी चांगल्या चकाचक धुवून द्यायच्या. चालेल चालेल, कराल ना तेवढं काम? हो, कवाई बी म्हणजे हे तीन गाड्या का? हा, या तीन गाड्या आहेत, तिकडे ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर पण आहे का? हो हा, काय काळजी करू नका, करू करू. पण तुम्हाला हे पैसे लय वाटे हो. हो, काम किती आहेत सांगा बरं. तुमच्या गोदड्या धुवायच्या आहेत हाय का नाही, त्या मान्य धुवायच्या आहेत, परत कपाट धुवायच्या आहेत, घर साफसफाई करून द्यायची, घरातलं ना सगळंच तुम्हाला साफसफाई करावं लागेल. एवढा एवढा डाग सुद्धा नाही राहायला पाहिजे. तुम्ही काय काळजी करू नका, तुम्हाला आहे ना बोलायला सुद्धा जागा ठेवणार नाही आम्ही. आम्ही लय पॅक येते एवढ्या काम. आपण ते पैसे नाही हो, नाही नाही जमायचं बरं का, जाऊ द्या. ती माय बायको मला ओरडायची माहिती का, एवढे 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 कुठे पैसे राहते का घर साफ करायचे. हे बघा आता ते साफसफाईवाले दोन चार बाया आणणार ना तुम्ही. आता किती आणती काय माहिती, आता बाय आणती का माणसं आणती. माणसं आणली तर 150 रुपयात काम करणार आहेत का? कमीत कमी 300 रुपये हजरी घेणार. हो मग हा 300 आहे का नाही, 4 जर माणसं आली तर 1200 रुपये झाले. हा बरोबर आहे. मग नुसतं तुमचं घर साफसफाईच करून देणार आहेत आम्ही, उलट स्वच्छ धुवून बिवून सगळं देणार नाही हो. ते रोजाने आणणार आहे, मग आता घरातलं जे काय असेल ते सगळं त्यांना काम करावंच लागणार आहे. माझ्या बायकोला छेत्री या कामात. रोजानं जरी आणलं तर ती माणसं आहेत ना, एका दिवसात तुम्हाला साफसफाई करून देणार नाही, 4 दिवस घालवणार ती कामाला. नाही हो, एवढा वेळ आहे का? एका दिवसात ती काम करून घेणार म्हणजे घेणारच माझ्या बायको. हा लय छेत्री या कामात. पिनू 30 रुपये त्यांना नाही होते, असं खरं त्यांना म्हणा 25 रुपये स्क्वेअर फुटानं द्या. बरं मी काय म्हणतो, बोला ना. तुम्हाला लय वाटते का 30 रुपये ना? अहो तुमचा भाव म्हणजे तो इथं काय आमचं काय लय हायफाय, आम्ही काय लय लखपती काय? हो लखपतीचे, एवढ्या गाड्यान गोड्यान तुमच्याकडे जानवरण. अहो मग तेवढं कष्टाने कमावलं आम्ही. अहो एक म्हैस तुमची 2-2 लाखाची असेल काय रे गंगाराम? हा मग पण काही म्हण गंगाराम, माझ्यासारखं काही बोलू नको. जेवढे मोठाले लोक आहे ना तेवढं खोटाले बघ. खोटं बिट म्हणायचं नाही, मला राग आला ना हा मग मी तुम्हाला जाऊन सुद्धा देणार नाही मी. नाही नाही जाऊ द्या, चुकलं बरं का आमचं, पण तेवढं द्या आम्हाला काम, आम्ही करून टाकतो. मी लय झालं तर 500 रुपये दोघा मिळते देईल तुम्हाला. किती? 500 रुपये. काय परवडेल? अरे 30 रुपये स्क्वेअर फुटाने काम करतो आपण, आणि 500 रुपये म्हणतात. पिनू काहीतरी आहे ना तडजोड करूया आपण. हा काहीतरी करू बर का. हा बरं 25 रुपयाने द्या ना केअरफूट. अहो तुम्हाला करू वाटलं तर करा, नाही तर निघा. बरं एक काम करा, तुमचे 500 राहू द्या, आणि आपले ते स्क्वेअर फुटाचा पण जाऊ द्या खड्ड्यात. बरं द्या त्यांना सांगून टाक. हो बोला. जाऊ द्या काही नका देऊ, मग 1000 रुपये द्या. 500-500 तर रोज पाडला पाहिजे. एक काम करा, मी 800 रुपये देतो तुम्हाला. गाड्या तेवढ्या गाड्या हे जनावर सुद्धा धुवून काढायचे बरं का, चांगले चकाचक धुवून काढायचे, आणि घर एवढी एवढी घाण सुद्धा राहिले नाही पाहिजे बरं का. चालेल, तुम्हाला गाड्या दाखवून देऊ का त्या आधी? हा द्या ना दाखवून द्या. चला तिकडं जाडू इथेच राहू द्या. राहू द्या राहू द्या, नको नाही नाही आपल्याला सांगा राहू द्या. बर चल कोणी नेला जाडू तर तिच्या बेटे 700 रुपयाचा जाडू आहे माझा. हा का मग मग चल चल 700 रुपयाचा जाडू तो खात जाया काढायसाठी. बर बर या बघा, ही आपली स्कॉर्पिओ आहे, ही आपली जुनी गाडी बरं का, आजोबाच्या काळात गेली ही गाडी. हा आम्ही चालवती नाही, पण आता हे बायला काही काम नाही पा, त्याच्यावर काय काय ठेवलंय. गोल ठेवलाय, त्या जाळ्या ठेवल्या, पार ती सडत चालली. या पूजाला आहे ना कामाचं नाही बरं का. आता हे तुम्ही सगळे ना खाली घेऊन याच्यावर जेवढी एक सुद्धा घाण नाही राहिली पाहिजे बरं का. तुम्ही काळजी करू नका, गाडीला एक डाग राहणार नाही. हा आणि या बघा इकडे ट्रॅक्टर आहे, पाहून घ्या. हे बघा पाहिलं ना, हा महिंद्राचा ट्रॅक्टर गेले, त्याला त्याला काही काम नाही म्हणून तो आता सावलीतच उभा करून ठेवलाय. आणि या इकडे या, तुम्हाला अजून दाखवतो. या बा इकडे ना नळ आहे, हा पाणी आहे का? हा इथं पाण्याची टाकी आहे, इथून हा कॉक फिरवायचा जसं पाहिजे तसं इथून आहे ना. हे बाई नळी पाय इकडं आहे, ते काय त्या मोठी काय आहे नळी. हे बघा ही नळी घ्या, ही लागेल तेवढी मोठी नळी आहे. हा पार त्या ट्रॅक्टरच्या तिकडं पुरल ती नळी. हा तुम्हाला ना गाड्या चकाचक धुवून देतो. किती वाजेपर्यंत करून द्याल हे सगळं काम? हे आता आपल्याला 4 वाजणार रे. हा 4 वाजतील. 4 हो. आणि ते तुम्हाला अजून ते जनावर दाखवायची राहिले ना. हा 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 दाखवून द्या ना. चला दाखवा म्हणजे आम्ही त्यांना अंगुली घालतो का. हा चला. हे पा हे आपल्या गाई या म्हशी बर का. हे बघा 1 2 3 4 5 आणि आपलं पारडू आहे बर का. कोणचं हे लहान ये यांना नाही ना अंगुली घालायचं. मग काय ते तसंच ठेवायचं का. ते लहान आहे म्हणून. लहान आहे ना मग लहान जरी असलं म्हणून काय झालं. थंडी वाजेल त्याला काही होत नाही. नाही पिनु आता लागल तेवढं कडक कोण आहे. आपल्याला काय करायचं आंघोळ घालायची तर घालू आंघोळ. हा आणि हे बघा इथं बी एक नळ आहे. हे बा याला बी कॉक आहे. तिकडे गाड्या धुवा इकडे हे जनावर धुवून काढा. त्याच्यानंतर आहे ना हे बघा तिकडे कुत्रं ठेवले. ते कुत्र नाही धुवायचं. नाही ते कुत्र नका धुवू तुम्ही कारण ते आम्हाला. हा कारण ते जाळीत जाळीत ठेवलेत. ते तुम्ही नवे माणसं आहे ना तुमचा लचका तोडल्याशिवाय ते तुम्हाला सोडायचं नाही. ते नको त्याला मीच धुईन. आता बिलगत का घरामध्ये घरातले काम करतो ना आम्ही. हा जा तुम्ही कारण काय माहितीये का घरातली पडदेशीने काम करून घेऊ. एकदा धुवायला लागलो का नाही म्हणजे आपली पण आंघोळ होऊन जाईल आणि स्वच्छ होऊ आपण पण. मग पाणी भरपूर. आणि या बघा घरामध्ये जर का असं नुकसान केलं तुम्ही काही तोडफोड केली काही तुटलं फुटलं त्याचे पैसे वजा करेल. ओ माऊली तुम्ही असं काय बोलते. आम्ही आमच्याकडून जर काही नुकसान झाली तर आमचा कांदा बस का. चालेल चालेल बिलगा आम्ही इमानदार माणसं आहे दिसतंय ते चेहऱ्यावरून. चला चल चल पिनु लवकर. हा इथं बाहेर बसतो बरं का मी. आणि सगळ्या खिडक्या उघड्या उघड्या करून द्या. हा सगळ्या देतो. हा घरामध्ये लय तू आणि तोंड चांगले बांधून घ्या रे तुम्ही. हा तेच करतो ना. आता पहिला रुमाल घेतो. पिनु हे आता धर. हा दे दे मला जरा रुमाल बांधू दे बाबा. बांध बांध म्हणजे डोक्यात घाण नाही पडायची. हा ना नाही तर डोक्यात कचरा गेला की त्रास व्हायचा आपल्यालाच हाय का नाही. हा मग काय किती आता मला वाटतं वर्ष झालं असेल ह्यांनी घर साफसफाई केली नसेल. नाही नाही बरेच दिवस झाले असतील बर. हा लयच घाण पडली असं. आता मस्त आला ना. हा झाला बागुल बस शॉपला चल चल आता चल. चपल्याकडे बाहेरच एक काव देतो ना. ए थांबा 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 घरामध्ये घुसा आधी ना हे बाहेरच झटकून घ्या बरं 2 मिनिटं आधी. असं करू का. हा गेरे एवढं झाडू मारून आधी तू. आणि पत्रा आहे ना शिमिटाचा आहे बर का. हा त्याला काही नाही आम्ही फोडणार नाही तुमचं पत्रा का. ते वरच जाळं कोपऱ्यातून नीट झटका जरा. काय जाळं काढाय काय लागत नाही 5-10 मिनिटाचं काम. कस काय आमची स्वच्छता पाहून घ्या. हा कसं आहे काम आमचं. हा नाही नाही बराबर करते. बरं मला तुमच्या माग उभं राहायला लागेल का. काय गरज नाही हो. नाही ना नाही नाही तुम्ही निवांत आराम करा. बरं तुमचं काम पाहत आमचं काही नाही. आम्हाला माहित झालं कळलं ना आता. हा एवढा एवढा कचरा सुद्धा नाही राहायला पाहिजे बरं. आणि जाळं सुद्धा दिसलं नाही पाहिजे बरं का. नाही दिसणार. आणि जा घरामध्ये आता ते राहू द्या मग ते नंतर करा. आता बाहेर बसतो बर का. हा सगळं तुमच्या भरोशावर आहे बर का. काही काळजी करू नका एकदम चकाचक स्वच्छ करून देतो तुम्हाला. जा आता काय पाडू नका फक्त घरात. मी बसतो आता इथं झाडाखाली आराम करीत. जनावर आलं तर पाणी तरी पाहिजे तुम्ही. लगेच मस्तपैकी एक झोप काढितो मस्त झाडाखाली ताणूनच देतो मस्त. आता तंबाखू तरी खाऊ दे. मला तिकडे आहे ना जनावरांना पाणी पाजतोय तोपर्यंत मस्तपैकी तंबाखू खाऊन घेतो. बरं त्याला तर लय झाली मला. ए पर्या आहे काय खवत तंबाखू खातो तू. तंबाखू तर खाऊ दे ना. अरे काय तंबाखू खाऊ दे मला मध्ये कामाला लावून दिलं ना तू. बाहेर तंबाखू काय मरितो गरकेच काय मारितो इकडे जाय तिकडे ये म्हणजे एकट्यानंच काम करायचं का रे. अरे तंबाखू खाल्लं एकदा तंबाखू खाऊन झाली का नाही लगेच बिलगतो मी पण कामाला. पैसे तर काय तू निम्मे तोय सोडणार नाही. कशाला काळजी करतो. हे बघ झालीच तंबाखू खाऊन. हे बघ आवड बरं चाल टापक्या. हा चल 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 तू तू चाल ना पुढे आलो. हा चल याला एकदम निघत नाही तंबाखू खाय परत. झाला ना तो पाणी पिऊन आता परत प्यायचंय का. बस मला लय काटाळा आलाय. मी आता झोपतो. तुम्हा सगळ्याला पाणी पाजलंय तुम्ही सारख्या माग का पाव राहिलं काय कळा ना मला. हे बसून घ्या आता बाद झालं पाणी. मी आता झोप काढितो. पक्की धूळ उठावली यायन इथं. आता कुठं इथं झोपायला जागा नाही. मी तर वाट्यावर झोपतो. वाट्यावर झोपतो आता. कुठं गेलंय? मगाशी तर पाणी पाजत होतं, दिसना झालंय. कुठे गेले? इकडे पण काय दिसना. ए गंगारा काय रे? ए तोच वाक्यात काही फरक आहे का? काय झालं? मी तिकडे कातू कातू ते माणसं घर हे करू राहिलो, जाळं काढू राहिलो, आणि तू नुसतं बाहेर येतो, मधी येतो. आत्ताच तंबाखू खाली ना तो? तंबाखू नाही खायची बाबा. मग तू एक काम कर ना. काय? तू जा ना तेवढं साफसफाई कर, मी आलोच 2 मिनिटात येतो. कुठं चाल? अरे ती मालक दिसना झालंय. तुझं मालकाशी काय काम आहे? काम आपलं उरकून घ्यायचं, आपल्याला जायचंय. तू थोडा दम काढ रे. का बरं? मला ना मालकाकडून थोडे पैसे घ्यायचे. का लगे? 90 पेल्याशिवाय जरा कामाला मूड लागत नाही. हा बरोबर आहे, तुला जायचं नाही. हा हे बरं, मग 90 म्हणल्यावर मग त्यांच्याकडे पैसे मागतो का? हा बरं बरं, जाऊ दो काय आईलाच. म्हणजे कसं, मी पैसे घेऊन येतो, तू पाठदिशीनं गावात जा आणि एक क्वार्टर घेऊन ये, तोपर्यंत मी साफसफाई करतो. चालेल चालेल, तू जा बरं आतमध्ये. हा मी जातो. ऐक माय, लई डोकं धरेल. हा 1 क्वार्टरचे पैसे मालकाकून माग. हा आपण दोघं 90 मारू. आता कसं डोकं चाललं तुझं? असं मग त्यासाठीच मी सारखा बाहेर येत होतो ना. मग वही ना, कर ना तेवढं काम. मग जा ना, बिलक कामाला. ह्याला एक आहे ना, जरा दम निघाना झाले. मालक हे काय कुठं दिसना झालंय मला. कुठे गेलंय मालक? इकडे काय दिसना झालं, जनावराकडे पण नाही, गाड्याकडे पण काय दिसना झालंय. मालक गेलंय कुठं पण? हा अरे बापरे, मालक तर चांगलं डाराडोर झोपलेत. मालकाकडे जाऊन पैसे मागतो मी. मालक, ओ मालक. मालक तर कुंभकर्णागत झोपले. मालक काय मालक का उठा ना? पिऊन पिऊन झोपले का काय मालक? अ मालक आईला हे कावाच गेलंय, अजून येईना. कुणी का गेलं होत हे? वर हात पुरा ना, त्याला खांद्यावर घेऊन वर काढायला. अरे काय रे तू एक सारखा सारखा बाहेर येतोय? अरे सारखा सारखा येतो म्हणजे त्या तिकडे मध्ये ना हात पुरा ना, मग तू माझ्या खांद्यावर बसला असता, मग झटकून घेतला असता. तुझ्या खांद्यावर बसून मी झटकून घेऊ असं म्हणत होत. मालकानं पैसे दिले काय? अरे कशाचं पैसे? मालकाला उठवत होतो, मालक उठ ना. मला तर वाटतंय ते दारू पिऊन झोपला असेल. काय बरं साई, तू इकडे माझ्याकडे. काय? खाली बस, खाली बस. बोल बोल ना, काय सांगतोय तेवढं ऐक. समजलं का? समज. घे झाडू, झाडू दे इकडे माझ्याकडे, घे. हा चल बरं आतमध्ये आता. मालक झोपलाय, बोलू नको ना आता. ऐक ना मी काय म्हणतो, तिकडे मालक झोपलाय, इकडून नको जायला. या घराच्या मागण्या जाऊ आपण. हा चल चाललो सगळे. काय बाई, सगळ्यांची तर कामं चालू आहे. कोणी बाई भेटली नाही. बाई तर जाऊ दे, माणसंही भेटले नाही मला. कसं घरातलं कामावरून मला काही समजेना आता. कुठं बाई बघावा, कुठं नाही. काही ना काही तर करावंच लागेल मला. हे बाहेर का बरं झोपले बरं? हे ना कामधंदे नाही काही. ओ ओ ओ, हा उठा बाई, असे कसे झोपले? ओ हा उठा ना. आता का पाणी आणून टाकू यांच्या अंगावर मी? ओ अशी कोणती झोप आहे तुमची? ओ तुम्ही झोपताय का? मजा करताय असं? काय लागला ना तो दगड मला, मी पडलो किती जोरात पडलो. तुम्हाला केव्हाची आवाज देऊ राहिले मी, अशी कोणतं झोप नाही तुमचं. झोपले चांगली झोप लागली होती, लय दमले हो मी. चालू चालू भेटले का बाया? भेटले अहो, सगळ्यांच्या घरात काम चालू आहे, बाहेर रिकामेच नाहीये. माणसं नाही भेटले, बाया पण नाही भेटल्या. अहो बरं झालं. का बरं? अगं साफसफाई चालू आहे. कुठं? घरामध्ये. कोणाच्या? आपल्या. खोटं बोलताय काय तुम्ही? मी कायला खोटं बोलू, मला काय चेष्टा करायची सवय नाही, तुला चांगलं माहिती ना. आणि कोण करतंय काम? अगं तू गेली ना तर मी तर झाडाखाली बसलो होतो खुर्चीवर, मग दोन माणसं आले झाडू घेऊन. कुठून आले? आता ते काय कोळशीवाडीचे म्हणे. मग इथं गावामध्ये बरेच त्यांनी साफसफाई करून दिले. त्याला म्हणे, ते मला म्हणे तुम्हाला करायचं का घर साफ दसऱ्याचं? मग आता त्याला दिलंय काम मी. ते घरात एकटेच आहे का? दोघ जण. आणि कुठून आले कोण काय ओळख ना पाळख, तुम्ही खुशाल घरात त्यांना कामाला लावलं आणि इथे येऊन झोपले. अगं मग आता ते साफसफाई करू राहिले घरामध्ये, किती दुराडा ते धुळकाट किती तिथं. मग आता तिथं त्यांच्या माग उभा राहू का मी? अहो पण तुम्ही त्यांच्या माग उभं राहायचं ना, घरात किती चांगले मौल्यवान वस्तू आहेत. बरं हा, किती महागड्या वस्तू आहेत घरात. अगं करू दे, ते काही घेऊन जाणार आहे का? ते काही तोडफोड करणार आहे का? आणि जर केलीच त्यांनी तोडफोड मग? नाही ग, मी त्याला आधीच वॉर्निंग दिली. त्याला म्हटलं घरात एवढं एवढं जरी काही तोडफोड झाली ना हा भरून घेईल म्हणलं. तुम्ही नंतर भरून घ्या, चला बघू आपण कसे काम करता येईल कसे नाही. एक जरी वस्तू फुटली ना मी तुमच्याकडून भरून घेईन. मी त्याला वॉर्निंग दिली चांगली, ते काही तोडफोड करणार नाही. बिचारी चांगली गरीब दिसते, मला झोपू दे जरा वेळ. नाही नाही तुम्ही चला बघू आपण, तुमची वॉर्निंग राहू द्या तुमच्या पशी. चला बरं बघू आपण. मी चला मी त्याला सगळं दाखवलं. या बाई या गाड्या बी धुवायला लावल्या, या म्हशी बी धुवायला लावल्या. आणि काय रोज दिला त्यांना? 800 रुपये ठरवले. काय 800 रुपये? 800 रुपये? हा मग आता एवढं सगळं स्वच्छ करून देणार. अहो मी 200-250 रुपयात बाई आणल्या असती, जास्तीत जास्त 300 रुपये. भेटल्या का बाया तुला? ते दुसऱ्यांची तर काम चालू आहे म्हणून. मग आपल्या इथे येणार आहे का त्या? आता दसरा जवळ आलाय, मला माहित होतं भेटणारच नाही तुला. 800 रुपये लय झाले हो. एकालाच 800 का दोघांना? दोघांना मिळती. दोघांना मिळते का? बरं जाऊ दे, 100-200 काय होत नाही. तू काय कोणत्या वस्तूला हाते लावला नसता, गोदाड्या धुतल्या नसत्या, कोणतं जाळं झाटाकलं नसतं. त्या खिडक्याला किती जाळं लागलंय, धुळकाट लागलंय. अहो मला घरात किती काम असतात, घरातलं करून मला शेतीतलं करायचं, शेतीतलं करून परत जनावरांचं करायचं. बरं तू पाय ते कसं काम करते, मला झोपू दे. आणि त्यांचं घरातलं झालं असेल ना ते गाड्या धुवायला लाव पहिले, त्याला पाणी दाखवलंय. तुम्ही झोपता का? मला थोडं पडू दे ना. बरं मी बघते. चांगली झोप लागली होती. ओ हा उठा, काय कुंभकर्णासारखे झोपले तुम्ही, उठा बरं. काय झालं आता? घरात कोण आहे? कोणीच नाही, अख्खं कपाट खाली आपलं. काय बोलती? अहो काय बोलते काय, माझा एक सुद्धा दागिना नाही, पैसे नाही, काही नाही त्या कपाटामध्ये. काहीच नाही? काहीच नाही, तुम्ही जाऊन बघा. दागिने गेले, अजून काय गेलं? कपडे सुद्धा नाही. माझे कपडे? अंडरपॅन्ट सुद्धा नाही कपाटात. म्हणजे अख्खं साफसुपडा केला काय? साफसुपडा म्हणजे काहीच नाही, बघा ना. थांब मी पाहून आलो, लगेच. आईला कुठे गेले काय माहिती? अहो इकडे काय बघताय? मग कुठे गेले नेमके आता ती? तुम्हाला ना अकलीचा भाग नाहीये. तुम्ही ना थोडं थांब ग, मला ना आता गणगण व्हायला लागली. मर घरामध्ये काहीच राहिलं नाही. कोण माणसं बोलवले होते कोण नाही काय माहिती. माझ्या अंगठ्या गेले. काय अंगठ्या ठेवलं होतं कपाटात? बरं झालं. काय करू आता, डोक्याला तापच झालाय. अहो आता कशी तुम्ही कुठं बघताय आता? केव्हाचे झाले असन फरार ते? किती वेळ झालं झोपून तुम्हाला? आता काय करायचं ते सांग. मला नका सांगू, मला माझी वस्तू आणून द्या. आता कुठून आणून देऊ तुम्हाला? मी जाताना सांगून गेले होते घर अजिबात उघडं सोडू नका. अगं ते बिचारे चांगले दिसले म्हणून त्याला काम दिलं मी. बाई एक तास काय घरातून गायब झाले मी, माझं आखं घर लुटून टाकलं तुम्ही. मी नाही लुटलं. मग कोण लुटलं? मग दोघांनी लुटलं. मला सांगू नका, मला वस्तू आणून द्या माझे, नाही तर मी तर रडत बसून. मी सांगते बर का, तू ना रडत बसू नको, तू ना कोंगावून करू नको, काहीतरी डोकं चालू. मला ना कसं रे उराले, माझ्या अंगठ्या बी गेल्या माहिती का. ते कपड्याचं मरू दे, कपडे आणता येतील. ओ पोलीस स्टेशनला जाऊ. हा पोलीस स्टेशनला जाऊ. थांब दार लावू दे मला. चपला घाला पटकन. चपला कुठं राहिल्या माझ्या? अहो घाला ती कोणती पण. अगं ती तुझी चप्पल आहे, थांब माहिती तिकडेच राहिली वाटतं. थांब ती चप्पल या इकडे. माणूस नाही ध्यानावर काही. चला तुम्ही, चल लवकर यायचं ना तू अभी. चला पळा लवकर.